शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली आहे, त्याबाबत शासन निर्णयही काढण्यात आलाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महानगरपालिका क्षेत्रात सध्या एक एक थाळी केंद्र सुरू करण्यात येत आहे। या जीआर मध्ये जिल्हा निहाय देण्यात येणाऱ्या थाळींची आकडेवारी देण्यात आली आहे। यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरासाठी केवळ 1950 थाळींची तरतूद करण्यात आली आहे, म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दिवसाला 1950 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत, तर उस्मानाबादच्या वाट्यालाही केवळ 250 थाळ्या आल्या आहेत, ज्या लोकसंख्या पाहता अगदी नगण्य आहेत। उद्धव ठाकरे यांनी महत्वाकांक्षी शिवभोजन योजना जाचक नियमांच्या कचाट्यात अडकल्याचं दिसून येत आहे। शासनाकडून काढण्यात आलेल्या जीआर मध्ये राज्यासाठी एकूण 18,000 थाळ्यांची तरतूद करण्यात आली आहे। ही संख्या राज्यातील गरजूंच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे। सरसकट कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवभोजन योजनेतही जाचक अटी असल्याने अजब सरकार गजब कारभार म्हणण्याची वेळ आता सामान्यांवर आली आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात शिवभोजन थाळींची संख्या अत्यंत कमी असल्याने सरकारने जनतेची क्रूर थट्टा केल्याची टीका आता ठाकरे सरकारवर केली जात आहे।